पटोले बोलता है थेट जाऊयात। पाचही निवडणुका महाविकास आघाडी जिंकेल. आम्ही जे उमेदवार जाहीर केले हे पाचही उमेदवार जिंकतील. एक साधारण कांबे यांना भाजपने जर पाठिंबा दिला तर निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडी थोडी अवघड ठरेल. एक गोष्ट आहे की एकदा स्पष्टता झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं जे काही वातावरण फैलवण्यात येत आहे पसरवण्यात येत आहे की आम्ही असं झालं तसं झालं तर स्पष्टता येऊ द्या ना एकदा. त्यामुळे आम्हालाही स्पष्टता झाली तर अमरावती नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. जे काही आतापर्यंत 3 टर्म त्या ठिकाणी सातत्यानं डॉक्टर सुधीर तांबे हे काँग्रेस विचारधारेने निवडून आलेले होते त्यामुळे त्यांची एकदा स्पष्टता आली तर निश्चितपणे आम्हाला काँग्रेसला त्याचा फायदा आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या 5 ही उमेदवार त्या ठिकाणी जिंकतील अशी आमची भूमिका आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचं खासगी असं म्हणणं आहे की सत्तेचा पाठिंबा देणं आपल्याला पक्षाने एकदा ही भूमिका जाहीर केल्यानंतर खासगी हा भाग संपतो. पक्षाच्या भूमिकेची सगळेजण सहमत. नागपूरला राजेंद्र झाडेंच्या संदर्भात 2 गट पडले दिसतात नागपूरमध्ये तर तुमचं कालपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. आता पक्षाने भूमिका जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका जाहीर केल्यानंतर सगळे लोक एक संघ काम करतील. आवडसाहेब राष्ट्रवादीमध्ये सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबतची सहमती झालेली आहे त्यामध्ये काही मतमतांतर आहे का? असं एकदा महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काही वेगळी भूमिका असण्याची काही शक्यताच नाही. नाही तर मी इथे आलो नसतो. जी 5 उमेदवारांची नावं नानाभाऊंनी घेतली ती ते 5ही उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीचा घटक आहे. गोंधळ कोणी घडवला काय झालं काँग्रेस पक्षाचं काय कोणी बदनामी केली हे नंतर प्रचाराचा वेळ आहे त्याच्यामुळे आता मी त्याच्यावरची जास्त प्रतिक्रिया देणार नाही. मी तुम्हाला 5ही महाविकास आघाडीची जी माध्यमाला आणि राज्याच्या जनतेला जे काही अपेक्षा होती की महाविकास आघाडी म्हणून 5ही उमेदवार जाहीर व्हावे आणि ती भूमिका अर्थात आम्ही तुमच्या समोर मांडली. बिलकुल कारण त्यांचे आता ते हॉस्पिटलमध्ये आहे. मी आजही सकाळी संपर्क त्यांना केला. ते दवाखान्यात होते. आमचा संपर्क त्यांच्याबरोबर आहे. आम्ही त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला राहण्याची त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. ते राहतील. दानवे साहेब या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितरित्या सभा होणार आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बाकी नेते आणि काँग्रेस सुद्धा वरिष्ठ नेते त्यात दिसणार आहेत. आता महाविकास आघाडी म्हणून सगळे मिळून प्रचार करतो. आता मी स्वतः आमच्याकडे विक्रम काळे उमेदवार आहे. दोन मी जवळपास माझे 10 तालुक्यात मी फिरून आलेलो आहे. त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्रित प्रचार करतोय. असं काही नाही की काँग्रेसच्या उमेदवाराचा काँग्रेसने प्रचार केला पाहिजे. राष्ट्रवादी आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहे आमच्या भागात. आम्ही प्रचार करतोय दररोज. त्यामुळे जशा जशा सभा लागतील ते सगळे एकत्रितरित्या आम्ही असू. ओके थँक्यू. मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हीच मला तुम्हीच प्रश्न विचारून तुम्हीच उत्तर देता. तुम्ही नाशिकमध्ये जे काही सांगताय नाशिकमध्ये भाजपचा गोंधळ आता स्पष्ट होणार आहे ना. भाजपला उमेदवार मिळाला नाही. भाजपचा उमेदवार तिथं नाही. नेमकं काय ती स्पष्टता येणार आहे ना. ही जी मागेहून वार करण्याची पद्धत जी भाजपने पाहिली महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजप करते आहे. हे एकदा स्पष्ट होतं ना. आखरी कुठल्या आधारावर ते घरं फोडतात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्यानं करताय हे स्पष्ट झालेलं आहे. अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये आम्ही विधानसभेत सरकारला विचारलं की तुम्हाला उत्तर द्या त्याचं. तुम्ही काय खोटे आरोप त्यांच्यावर लावलेत आणि ज्यांनी 100 कोटी रुपये अनिल देशमुखला दिल्याचा आरोप केला त्या आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही कुठे ठेवलेला आहे. अजूनही तो आयपीएस अधिकारी कुठे दिसत नाही आहे. त्याच्यावर काय कारवाई केली. त्याला शासनाच्या सेवेतून ठेवलं आहे. निलंबित केलेलं आहे. त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे. कोणी सरसकट लोकांवर आरोप करायचं आणि खोट्या आरोपावर विरोधकांना तर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
आता सुरू आहे आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रानी आता हे सगळं पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्राची जनता आता भाजपला धडा शिकवेल. मी आज मला एक बघा, मला तांबे परिवाराचं काय झालं आता आम्हाला त्यांच्याशी काही प्रश्न करायचा नाही, कारण ते आता आम्ही पक्षातून त्यांना निलंबित केलेलं आहे, त्याच्यामुळे तो भाग नाही. राहिले थोरात साहेब, आमचे काँग्रेसचे नेते आहेत, सीएलपी नेते आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आणि त्यांच्याशी बोलू आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही भूमिका आली तर निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. सत्यजित तांबेंवरती आजच कारवाई होणार का, कशा प्रकारचे कारवाई होणार? त्यांना पक्षातून निलंबित केलं जाईल. आपल्याला लक्षात असेल की इथं गटाराचे पण उद्घाटन होतात. देशाचे प्रधानमंत्री गटाराचं उद्घाटन करणं म्हणजे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला एक प्रकारचं भाजप धक्का लावतो आहे अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि राहिलं नरेंद्र मोदीची व्यक्तिगत आपण पाहिलं की ते 9 वर्ष जेव्हा देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी प्रचार भाजपचा करण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी इथं मुंबईत प्रचाराला यावं, कशात यावं, महानगरपालिकेचं यावं की ग्रामपंचायत यावं, तो त्यांचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण प्रधानमंत्री म्हणून गटाराचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हाताने करावं ही खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री पदाची गरिमेला ठेस पोहोचवणार आहे. आणि इथं आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचंच आहे. एकतर 6 वर्षाच्या पहिले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यकृत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांनी शुभांगी पाटील या मवियाचा उमेदवार असल्याचं जाहीर केलेलं आहे. नागपुरात सुधाकर आडबाले यांनाही महाविकास आघाडीने पाठिंबा दिलाय, तर मवियाची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट आहे असं पटोले म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही भाष्य केलं.